आज 1 मई, आज है मित्रांनो मोहिनी एकादशी, उठुरायची एकादशी। नेमकी ह्या मोहिनी एकादशीची एक कथा आलेली आहे, अतिशय सुंदर अशी कथा मी लगेच आपणा समोर मात्र सादर करतोय। तर ही कथा अशी आलेली आहे, ज्यावेळी श्रीराम प्रभू आणि वशिष्ठ मुनी यांची चर्चा चालू होती नेमकी, त्याच वेळेस मात्र श्रीराम प्रभू बोलले, असं कोणतं व्रत आहे का त्या व्रतामुळे मोठमोठे महापाप जरी केलेले आपल्या हातून घडले असले तरी त्याच्यामधून मुक्ती मिळू शकते, कारण जी सीता माया आहे रावणाकडं फक्त 1 वर्ष राहिली, मी त्याला सोडून बी आणलं आणि एवढं त्याला अग्निदिव्य करून पावन करून घेतलं तरी पण लोक मान्य करायला तयार नाही, त्यांना वाटत मी देखील पापी आहे, तिचा मी स्वीकार केला म्हणून। त्यामुळे असं कोणतं तरी एखादं व्रत सांगा। तर त्यावेळेस वशिष्ठ मुनी म्हणले, श्रीराम प्रभू तुमच्या नुसत्या नावाने दगडी ठरली, तुमच्या नामातच सर्वात मोठा महिमा आहे, तुम्हाला कसल्या प्रकारचं व्रत मी सांगायचं। त्यावेळेस बोलले, ऐका रामचंद्रजी, एक पुराणात एक कथा घडली, सरस्वती नदीच्या किनारी भद्रावती नगरी होती, एक चंद्रवशी राजा राज्य करीत होता, राज्य सुखी होत, संपन्न होत, धन धान्य इत्यादी समृद्ध राज्य भरवण्यासाठी चालत। त्या राजाला 5 पुत्र होते, त्या 5 पुत्रापैकी एक शेवटचा पुत्र दुष्टबुद्धी असं त्या पुत्राचं नाव होत, पण ते पुत्र इतका व्यभिचारी निघाला कि राजाच धनधान्य आणि संपूर्ण कोठार मात्र रित्य करू लागला। म्हणजे नेमका काय करायचा, वेश्यागमन करणे, पण जिथं खर्च नाही करायचा तिथं मात्र खर्च करायचा। आणि अखेर मात्र राजाच्या लक्षात हे आलं का, हा पुत्र जर आपला अजून काही वर्ष जर हा आपल्या राज्यात जर राहिला तर संपूर्ण धन आणि धान्याची संपूर्ण कोठारी मात्र हा रिक्त करणार, त्याच्यामुळं त्याचा त्याग जर केला तर काय वाईट आहे। आणि अखेर मात्र राजाने मात्र त्याला राज्याच्या बाहेर मात्र हकलून दिलं, पण जाता जाता देखील त्याने बरस धन मात्र त्याच्या सोबत नेलं, जोपर्यंत धन होत तोपर्यंत वेश्या त्याचे मित्रमंडळी संपूर्ण त्याला जपत होती, पण ज्या दिवशी धन संपलं त्या दिवशी त्यांनी त्याला हकलून दिलं। आणि अखेर मात्र अंगावरच्या कपड्यांशी मात्र ह्या राज्यातून त्या राज्यात, त्या गावातून त्या गावात ते फिरू लागला, मग चोऱ्या करणे, माऱ्या करणे अशा प्रकारचे उपद्रव पडले। अखेर मात्र राजाने त्याला बंदीवान बनवलं, कठोराची कठोर शिक्षा दिली। आणि एक दिवशी अखेर मात्र त्याला त्या राज्यातून मात्र बाहेर पाठवून दिलं। आणि असेच जंगलामधून फिरत फिरत एक वेळेस ते कौंडण्यनगरच्या ऋषी असा बलाढ्य माणूस असा मठ होता, कारण ते जंगलामधून फिरत फिरत पशु आणि पक्षी यांचं मांस खाऊ लागला। आणि अखेर मात्र त्या कौंडण्य ऋषींची भेट झाल्यानंतर अखेर त्यांनी त्यांना कौंडण्य ऋषींना बोलले, का एवढं मोठं महापाप झालंय तर याच्यामधून नेमकं एक व्रत सांग मला, व्रत सांगा ऋषीवर। मग त्यांनी ह्या मोहिनी ह्या एकादशीचं व्रत मात्र त्यांना सांगितलं, का हे व्रत जर केलं तो भगवान विष्णूची मात्र महापूजा केली
तर मात्र तुझे संपूर्ण महापाप मेरू पर्वतासारखे महापाप मात्र जळून जाते. आणि अखेर मात्र तसंच झालं. त्याने ते व्रत केलं आणि संपूर्ण पाप